कोण कम भक्त बरदाश करणे केले तो इसलिए पिते है की सके, सके, सके। हा डायलॉग होता प्रेमामध्ये विरह पावलेल्या देवदासचा सांगण्याचा मुद्दा हाच की प्रत्येकाचं व्यसन करण्याचं किंवा दारू पिण्याची कारणं वेगवेगळी असतात कोणी दुःखात पितं कोणी सुखात पितं कोणीतरी सहजच कधी तर म्हणून तर अनेकदा दारू पिण्याचे काही फायदे असतात म्हणून देखील दारू पितात बरं का पण अनेकांना वाटतं की थोडीशी म्हणजे अगदीच कधीतरी पिल्यास काहीच होणार नाही ने। त्यावेळी नेमकी किती दारू पिणं योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्याचं उत्तर सध्या एका संशोधनातून समोर आले तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना थोडक्यातमध्ये आपलं स्वागत संदर्भात डब्ल्यू एच ओ अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक अभ्यासात नमूद केले डब्ल्यू एच ओने द लॅनसेट पब्लिक हेल्थला आपलं निवेदन प्रसिद्ध केले आणि त्यात त्यांनी स्पष्ट केले की अल्कोहोलच्या बाबतीत कोणतीही सुरक्षित मर्यादा नाही कोणत्याही प्रकारची आणि कितीही प्रमाणात दारू पिण्याचे गंभीर परिणाम होतात त्यामुळं ठीक आहे रे कधी तर एकपेक चालतो असं म्हणणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे नेमकं काय सांगण्यात आलंय हे पाहूयात या संदर्भात करण्यात आलेल्या अभ्यासात असं सांगण्यात आलं आहे की दारू पिल्याने सात प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो यामुळे तोंडाचा कॅन्सर पोटाचा कॅन्सर लिव्हर कॅन्सर इसोफॅगस कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर कोलन कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार दारू किती महाग आहे आणि ती कोणत्या ब्रँडच्या आहे याने काहीच फरक पडत नाही कोणत्याही स्वरूपात दारूचं सेवन हे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे अगदी कमी प्रमाणात काय दारूचा अगदी एक थेंब देखील आरोग्याला हानी पोहोचू शकतो अल्कोहोलचे जितके जास्त सेवन केले जाईल तितका शरीरातील रोगांचा धोका वाढेल अल्कोहोलची थोडीशी मात्रा देखील स्लो पॉयझन म्हणून कार्य करते त्यामुळे निरोगी व्यक्तीला अनेक आजार होऊ शकतात असं या अभ्यासात नमूद करण्यात आलं कोणी किती प्रमाणात दारू प्यावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मात्र कोणत्याही प्रकारची किंवा कितीही प्रमाणात घेतली तरी दारू ही, ही, ही तुमच्यासाठी अपायकारक ठरणार आहे आणि तितका जास्त कॅन्सरचा धोका वाढणार आहे त्यामुळं आता दारूचा एक घोट देखील तुमच्यासाठी घातक ठरू शकतो <laughs>